कमी अर्धा किलोचा आंबा आहे. येस आंबा आहे बघा, माझ्या हातामध्ये मावत नाही आहे. शोपीस मध्ये ठेवण्यासारखे हापूस आंबे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण आलो आहोत आपले कोकणातले आपल्या घरातले आंबे काढायला. ओके, सो लास्ट टू लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलात, घराच्या जवळची जी कलम होती ना त्याचे आंबे ऑलरेडी कुणाला नाही काढलेले. तर आता आलोय ते आपण बाजारातल्या कलमांचे आंबे काढायला. सो मागे मस्तपैकी कलम तुम्हाला पण लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलेली चांगली धरली आहे. आणि काल पाऊस पडत होता ना मुंबईमध्ये धोधो, तेव्हा असं वाटत होतं इकडे पण जर तसा पाऊस पडला आणि वादळी वारा आला तर हे सगळे आंबे आता पडून जातील. हा कुणाल, कारण रेडी झालेले आहेत ना? रेडी झाले. ओके, सो पण नशीब काल इकडे कोकणामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस पडला आणि आमच्या गावात तर जरा कमीच पडला, म्हणजे थोडासा ओल झाली फक्त, बाकी काय नाही. तर आंबे नशेबात होते तर ते मिळणारच. तर आता आलोय आता, तर चला कुणालने आता सुरुवात केली आहे आंबे काढायला. या आंबे काढायला. सो बघा आता कुणालने आंबे काढायला सुरुवात केली आहे. गेला. सो बघा इथे आता आंबे काढायला सुरुवात झाली आणि साईज बघा फक्त आंब्याची. आंब्याची साईज म्हणजे एकदम खतरनाक आंबे आहे. आता हा पुरा तयार साईजच बघा, मस्तच आंबे झालेले आहेत. तिथे पण एक पडलाय, बाकी त्या कुणाला हळूहळू काढायला सुरुवात करेल. जो पडला तो बघूया. आता रेडी झाले आंबे. इथे एक पडलेला पिकले आहे आंबे बघा, त्याच्यामुळे पण प्रत्येक आंब्याची साईज बघा. पिकला आंबा बोलतो, उपली बनणार आहे आपली. होईल की गाडीची काच पण कुठे. सगळ्या आंब्यांची एकच साईज आहे ना याला. मस्त झालं ना एकदम. वास ऑलरेडी येतोय त्याचा पिकल्या. सो या जरा आपण पेपर काढूया गाडीतून. नेहमी याच झाडाला मिळतात आंबे भरपूर, दोन्ही झाडांना आंबेच आंबे. पहिल्यांदा खालतूनच मला वाटतं बरेचसे आंबे मिळतील ना आपल्याला. हा पटापट घर बळतोय, मस्त साईज आहे. घरातून बाहेर काढून पटापट अभय आंब्याची साईज बघा फक्त. बघा केवढा आंबा आहे ना कुणाल, कमीत कमी अर्धा किलोचा आंबा आहे. हा साईजच बघा, 400 ग्रामचा आंबा. श्री देव लोके कुलस्वामी मंदिर, पूर्वजांची कृपा. येस कुठे आहेत ती आमची कलम. आता या पावसाळ्यात आम्ही ऍटलीस्ट एक पेणा 8-10 कलम लावून टाकूया, बघूया किती जगतात. 2 केशर लावूया, 8 हापूस लावूया यावेळी आणि मोठी आणूया मोठी. अरे बापरे, सगळ्याची साईजच बघा फक्त, खतरनाक साईज आहे. कोणाला हवेत आंबे? सॉरी, ओनली फॉर फॅमिली यूज. नेक्स्ट इयरला करू आपण आंब्यांचं. नेक्स्ट इयरला कुणाला पूर्ण वेळ हेच करून टाकूया, आंबे काढायलाच आहे, असाईन करून टाकूया. सो बघा ऍक्च्युली बरेच आंबे आहेत, वेळ लागणार आज. आता काय सगळेच काढायचे आहेत. आज इथे 3 आहेत मोठे. टोपली भरली आमची ह्याच्यातच. सो बघा आणि ऑलरेडी आपली एक पेटी भरलेली आहे. मला वाटतं आपल्याला हे असेच गाडीत लावायला लागणार आहे. बघा सगळेच खतरनाक साईज वाले आंबे आहेत आणि सगळे नॅचरल आंबे आहेत, विदाऊट एनी खत, विदाऊट एनी फवारणी. पण आता मला सांग, हे कुणाला एवढे आंबे कसे हे विदाऊट खत आणि विदाऊट फवारणी एवढे येतात? काही कलमाला सवय आहे ती. हा ना, काही कलमाला म्हणजे शेवटी कुठचं ना कुठचं तरी खत मिळतं ना त्याला. हा तिथेच जवळजवळ एक तिकडेचा आंबा त्या एवढीच्या छोटीशा फांदीलाच आहे. हा कुणाल, ही कोणीतरी गाडी लावून ठेवली आहे, त्याच्यामुळे पंगे होतात आमच्या काढायला. टणक आहे ना, काळात पकडणार पण नाही, कारण आमची वरची लोकेवाडी त्याची खूप मोठी आहे. काम चालू आहे. बघा केवढं बघा, गप्पा मारता मारता भरायला सुरुवात झाली आहे. साईज बघा फक्त या आंब्याची आणि काय बोलतात. आणि बघा आता मी पण एक प्रयत्न करतो, एक आंबा काढून झाला. आता हा एक गळ आहे, जवळचा एक आंबा ट्राय करतोय, पण तो देठा सगळा आला पाहिजे. काढू शकतो. आणि कुणाल भाऊजी वर आहेत आता, चढलेत. आणि आता आंबा नंबर 2 प्रेशर हो देते काट. सो बघा आपले आता 2 मस्तपैकी मोठ्या मोठ्या ज्या टोपल्या होत्या त्या भरलेल्या आहेत. अजून आंबे बरेच निघायचे आहेत. काढतोय कुणाल, वावरती बरेच आहेत. तर मला असं वाटतं सगळेत तर आमचे काढून होणार नाही, थोडे आम्ही सोडणार, कारण एवढं कलम खाली करायला जमणार नाही आम्हाला, कारण बराच वेळ जाईल. आणि वरती वरती कोपऱ्या कोपऱ्यात बरेच आहेत, जेवढं होईल तेवढं काढतोय आता कुणाल. खालतीच किती आहेत अजून? ओके, ते तिकडून गेल्यावरती दिसायला लागतात, जो वेगवेगळ्या अँगलने बघितला ना की एक एक दिसायला लागतात. नुसते आंबे खाऊ नका, आंब्यांची झाडं पण लावा. तर आम्ही इथं ते करणार आहोत. आता आम्ही जून मध्ये येणार आहोत, त्यावेळी मग मस्तपैकी आंब्याची कलम घेऊन येऊ. आणि आता प्रेरणाची रवानगी गाडीच्या आतमध्ये झालेली आहे, डिक्की मध्ये. हे बघा
कारण इथे दोन ज्या आम्हाला वाटायला एवढंच मिळतील पण जास्त मिळत आहे. तर त्याच्यामुळे कसं केलं आता की या ज्या दोन टोपल्या होत्या त्या तिथे त्या लावल्या अशा. आणि आता मग आतमध्येच लावायला सुरुवात करतोय. खाली पेपर टाकले डिक्कीमध्ये कारण आता पर्याय नाही. कारण अजून सुद्धा आहेत आंबे. यस 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 अजून आणले पाहिजे होते. वरचे आंबे दिसत नव्हते ना. आम्ही खालचेच बघितलेले. आम्हाला वाटतं दोन टोपल्या वगैरे मिळतील. अजून तर बरेच आहेत बघा. त्या फांदीवरती कितीतरी आहेत. तर हळूहळू आता काढू आता. सो आंबे काढणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकदमच खतरनाक काम आहे. स्पेशली जेव्हा झाडावरून चढून काढतात तेव्हा. आणि मॅनेजरचं पण काम आहे स्पेशली उन्हामध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही ना सकाळी लवकर उठलेलो. कधी नव्हे ते मी 7:15 उठलोय. सगळे विचार करा. आणि आंबे काढण्यासाठी आणि आता कुणाकडे गेलो मग कुणाला बरोबर आम्ही इकडे आलो. आणि एक 7:30 सुरुवात केली आहे. मला असं वाटतं एक 10 वाजेपर्यंत तरी आमचे आंबे काढून झाले पाहिजे. डिपेंड आहे आता किती आंबे निघतात त्याच्यावरती. आता तिकडे गेल्यावरतीच अंदाज येईल की किती आंबे ऍक्च्युली मिळाले ते. अजून सुद्धा 2-3 मोठमोठ्या फांद्या बाकी आहेत त्याच्यावरती भरपूर आंबे आहेत. तर प्रणा कसा आहे एक्सपिरियन्स? एवढे आंबे काढताना तो होतीस का पहिल्यांदा कधी? नाही ना इकडे नाही देवगडच होते. देवगडत होते ना पण इकडे नाही ना एवढे. माझ्या माहेरी होते लहानपणी. ते पण त्याचे व्हिडिओ नाही आहेत. लहानपणी असताना तेव्हा तर पूर्ण बाग येते आंब्यांची. बघा आता अजून एक बाटली आलेली आहे आणि साईज काय आपली फिक्स आहे. त्याच साईजचे आंबे आपल्याला सगळे मिळतात. सो हे आंबे विदाऊट एनी खत किंवा विदाऊट एनी कल्टर विदाऊट एनी फर्टिलायझर विदाऊट एनी फवारणी मिळालेले आंबे आहेत. एकदम ऑर्गॅनिक. तर का विदाऊट कल्टर पण आंबे मिळतात असं काय नाही. ते झाडावरती तुमचे डिपेंड आहे. यस यस यस. सो बघा ही टोपली पण आता खाली झालेली आहे. सो आता हे जे सगळे आंबे मिळत आहेत तर ते सगळे मेजरली आजोबांमुळे आणि आई पप्पांमुळे किंवा नाना काकामुळे. कारण याला ना पूर्वी ना कुंपण होतं प्रॉपरली. ओके आता ते कुंपण नाही कारण आता झाडं मोठी झाली आहेत. पण ते कुंपण असल्यामुळे ही झाडं टिकली. ओके कारण आता पण बघा इथे एक झाड होतं पण ते मेलं नंतर. ओके सो आता या झाडांना पण थोडं खतपाणी केलं पाहिजे. नंतर मग याच्यावरून पण मिळतील त्याच्यावरून पण मिळतील त्याच्यावरून पण मिळतील. आणि इथे झाडं लावली पण पाहिजे. आता साफसफाई केली आहे. इकडे एक वाडीमध्ये संतोष दादा असतो तर तो लक्ष ठेवतो आणि तो साफसफाई करतो. खाडखोड खाडखोड चालू आहे. त्याच्यावरती पण अजून आंबे आहेत पण बघूया त्या कितपत काढायला मिळेल. बघा आंबा नंबर 1 आंबा नंबर 2 आणि साईज वरून तुम्हाला अंदाज येत असेल. बघा हात ठेवला ना हातामध्येच बघा काय आंबा आहे. बघा माझ्या हातामध्ये मावत नाहीये एवढा मोठा आंबा. किती किलोचा असेल कोणाला? अर्धा किलो भरेल ना. अर्धा किलोचा आंबाच आहे विचार करा. एवढं मोठं फळ बघितलात का तुम्ही? सो भरपूर आंबे मिळालेले आहेत. अरे आबा आबा किती राहिला? आबा आबा इथे जवळच आहे. आबा इथे परत साईज मोठी. अजून एक बिग साईज जम्बो साईज आंबा. सो बघा आंबेच आंबे पूर्ण डिक्की भरलेली आहे आपली. ओके इकडे बघा ना हे मोठ्या साईजचे आंबे बघा ना. आता आंबा एवढा आवडला ना मला. काय याची साईज आहे बघा खतरनाक. हे तर म्हणजे शोपीस मध्ये ठेवण्यासारखे हापूस आंबे. या साईजचे हापूस आंबे तुम्ही खाल्ले आहात का मला कमेंट करून नक्की सांगा. सो तर वेळ झाली आहे ती हे सगळे आंबे आता घरी घेऊन जायची आणि नंतर मग आता प्रेरणा तिचं फेवरेट काम करेल. काय सांगा? आडीत लावायचे. ओके सो ते लावण्याचं काम प्रेरणाचं आहे. ओके तर निघू आता घरी जायला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या कोकणातील घरचे आंबे काढण्याचा तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा. आणि असे आंबे तुम्ही बघितले आहेत का या साईजचे अस्सल देवगड आंबे विदाऊट कल्टर विदाऊट फर्टिलायझर्स आणि विदाऊट फवारणी तर नक्की सांगा मला. बघा इकडे लाकडी गाण्यावरती ना आपल्या याचं तेल काढलं जातं नारळाचं. सो हे फक्त मंगळवारचं असतं ग्रामपंचायती ऑफिसच्या समोरच. बघा फुल लाईन आहे सगळ्यांचे नारळ आहे. सुकवून घेऊन यायचे इकडे इकडे द्यायचे मग मिळून जातात. इकडे शुद्ध शुद्ध खोबरेल तेल. आजकाल आम्ही ते तेल वापरायला लागलो. रिफाईंड ऑइल पेक्षा एक तेल कधी पण चांगलं. काय म्हणता? सो आंबे काढून का होणार ना फक्त बघा काढलेले आंबे आता इकडे प्रेरणाने लावायला घेतलेले. आता प्रेरणा बसून जरा लावेल आणि बाकी तुम्ही आपली आंब्याची रांग बघू शकता. हे तर थोडे थोडे पिकायला लागले. हळदा हे सगळे आंबे घेऊन मुंबईला जायचं आहे. मिशन आंब्याच्या घमघमाटाने गाडी अशी भरली जाणार आहे. आणि आता हे भरावे पण लागणार आहेत पेटीमध्ये प्रॉपरली. पण आहे अजून 2-3 दिवस आपल्याकडे. तोपर्यंत थोडे पिकायला पण लागतील. लेट्स सी.